अकोल्यामध्ये शिवपार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडला. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यामधील राजनापूर खिनखिनी या गावात शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाह म्हटलं की आपल्या घरात मांगल्याचे सूर आणि उत्साहाचं वातावरण असतं. त्यात देवाचं लग्न म्हटलं तर मग काही विचारायलाच नको. शेकडो वर्षांचा इतिहास असलेलं हेमाडपंथी शिवमंदिरानं पावन झालेल्या अकोल्यातील राजनापूर खिनखिनी गावात देवाच्या लग्नाचा हा सगळा थाट बघा. शिवपार्वतीच्या लग्नात अर्ध गाव वधूकडील मंडळी होतं तर अर्ध गाव वराकडील मंडळी म्हणून लग्नात भाग घेतला. गाव सजून जातं, मग निघते गावातून देवाची वरात. अंतरपाठ मंगलाष्टकांपासून सगळे विधी इथं उत्साहात पार पडतात. चालू आहे त्या पद्धतीने आम्ही हा विवाह संपन्न सादर करीत आहोत. यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व लोक सहभागी होतात. आम्हाला खूप आनंद होतो. या पारंपरिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सामाजिक संदेश देखील दिला जातो. हुंडा पद्धती बंद व्हावी, साध्या पद्धतीनं लग्न व्हावं म्हणून आवाहन केलं जातं. वरातीत फिरवलेली रोपं गावात लावली जातात, त्यातून झाडं लावण्याचा संदेश दिला जातो. या सोहळ्याचा उद्देश असा आहे की मुलींना हुंडा पद्धत बंद करायची. आपल्याला महिलांना हुंडांना मागता हा विवाह होत आहे, ही प्रथा कायम परंपरा चालू राहिली पाहिजे, हा उद्देश आहे आमचा. महिला सबलीकरण झालं पाहिजे. हा आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी दूरदूर वरून लोक इथे येतात. त्यांच्यासाठी शिवपार्वतीचा विवाह सोहळा आनंद सोहळा असतो. हा विवाह बरेच दिवसापासून मी या गावची लेक म्हणजे मुलगी आहे आणि माझे मी जेव्हापासून म्हणजे जन्म झाला तेव्हापासून मी या मंदिराचं असा शंकराचा विवाह पाहत आहे आणि मी आवर्जून माझं लग्न जरी झालं असलं तरी मी माझ्या माहेरी या विवाहासाठी दरवर्षी उत्साहाने म्हणजे येत असतो. दरवर्षी आपण अनेक विवाह सोहळे पाहतो पण या पौराणिक विवाह सोहळ्यातून आनंद आणि उत्साहाबरोबर गावकऱ्यांनी दिलेला सामाजिक संदेश देवाच्या लग्नाच्या परंपरेला वास्तवाशी जोडतोय. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.